सगळ्या मित्रांनो, आज आम्ही आलो कर्जतला. कर्जतला यासाठी आपल्याला डाक बहिरी करायचं आहे. चला तर मित्रांनो आपण डाक बहिरी करूया. कर्जतला आपण आल्यानंतर आपल्याला इथे पाठीमागे बस स्टॉप आहे. कर्जत स्टेशनपासून 5 मिनिटावरती बस स्टॉप आहे, पाहू शकता आपण ते. आणि इथून आपल्याला बस वगैरे भेटते सांडशीला, सांडशी या गावी जायला. तर आपण इथूनच आपण सांडशीला जाणार आहोत. आपल्याला नाश्ता करण्यासाठी पण आपण इथे नाश्ता वगैरे करू शकतो. तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आहोत, पाहू शकता इकडे आपल्याला जायचं आहे. आणि हा पाठीमागे आपला हा गाव आहे, सांडशी गाव आहे. आणि तिथे पक्षात इकडेच बस स्टॉप आहे. तिथून उतरल्यानंतर आपल्याला त्या वाटेने सरळ इकडे यायचं आहे, पाठीमागे यायचं आहे. आणि ही इकडे एक मराठी शाळा आहे, त्याच्याच पाठून एक वाट जाते. तिथून आपल्याला डाक बहिरी, तर आपल्याला तिकडे जायचं आहे. चला तर मित्रांनो ट्रॅक तर आम्ही आता इथूनच सुरू करतो आहे. आणि बघूनच एकदम भारी वाटतो आहे. हा मित्रांनो, 2:30 झाला, आम्ही चढतोय डाक बहिरीला. आलोय येताना तुम्हाला ऑरेंज कलरचे रिबीन बांधलेले दिसतील राईट साईडला, त्या रिबीनच फॉलो करत या. आणि कुठं कुठं व्हाईट कलरनी मार्क केलेले आहेत, कुठं रेड कलरनी मार्क केले आहेत त्याच करा. कारण की दोन वाटा खूप ठिकाणी अशा होत आहेत की दोन वाटा जातात. तुम्ही ज्या वाटेने मार्क केलेले त्याच वाटेने या, शक्यतो तुम्ही गडावरती व्यवस्थित आणि लवकरात लवकर पोहोचाल. त्या मार्किंगला फॉलो केल्यावरती मग चुकायचे चान्सेस कमी आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही पटापट वरती याल. इकडे तिकडे चुकीचे रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करू नका. जुन्या ट्रेकर्सने एक सोयीस्कर गोष्ट केलेली आहे आपल्यासाठी, जी मार्किंग केली आहे त्याला फॉलो केल्यावरती तुम्ही पटापट वरती येऊ शकता. कारण की इथं जंगल खूप आहे, तुम्ही पल खूप आणि घनघाट आहे असं, त्यामुळे चुकण्याची जास्त शक्यता आहे. आणि इथले गाववाले लोक पण, त्यांची गाव खूप खाली आहे, आपण आपल्याला खूप वर यावं लागतं. वाट पण खूप फसव्या आहेत. पुढचा ट्रॅक आम्ही तुम्हाला वरतीच दाखवू.